वही झोपायला नाही चहा कशासाठी असतो झोप उडण्यासाठी संपलं नाही अभी तो पिक्चर सुरू हुई है मेरे राजा बाबू आतापर्यंत लव्ह स्टोरीज मध्ये लव्ह नव्हताच वेट फॉर द लव्ह सागा तर ही स्टोरी सुरू होते शिमल्यामध्ये साहिल शिमल्याच्या एका हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स मध्ये असतो तो तिकडचा आयडियल बॅचलर असतो सगळ्या मुली त्याच्या दिवान्या असतात रोज शिमल्यातल्या ऍपल सारख्या गोऱ्या गोऱ्या गुलाबी गुलाबी मुली त्याला गाजर का हलवा देत असतात त्याची रूम फुलांनी सजवत असतात पण साहिल त्याच्या आयडियल हिरोईनच्या शोधात असतो ऐसी कोई जो मन के तार हिला दे जिसका चेहरा देख के तन मन की घंटिया बजने लगे 2407 बस उसका चेहरा सामने आया तेरी शर्ट का मैता बटन सोने बालों का तेरे मेहर क्लिप हो गया मर गए यार दीवाने ओ तेरे लवर पुराने ओ डाई हार्ड फैन तेरे हैं तू ये कदर न जाने तेरी शर्ट का हे सॉन्ग फास्ट फॉरवर्ड करूया का पुढे काय घडतं की साहिलचा कोर्स संपतो पण तो शिमल्याचं नेचर एन्जॉय करायला थोडे दिवस शिमल्यामध्ये थांबतो एक दिवस साहिल शिमल्याच्या लव्ह लेन घाटातनं फिरत असतो फोटोग्राफी करत बिकॉज कूल गाय फोटोग्राफी करता करता त्याच्या लेन्समध्ये अचानक एक गाडी येते ती गाडी त्या घाटातनं गडगड 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 खाली येत असते साहिल त्याच्याकडे धावतो पण ती गाडी फुल स्पीड मध्ये घाटातनं खाली जाते आणि साहिल पोलिसांना फोन करणार एवढ्यात त्याला एक आवाज येतो हेल्प मी साहिल खाली बघतो तर खाली एक मुलगी फांदीला लटकली आहे तो तिला हात देतो पण हात पुचतच नाहीये साहिल त्याच्या कॅमेराचा बेल्ट काढतो बेल्ट खाली टाकतो आणि तिला देतो ती बेल्टला धरते हळूहळू तो तिला वर खेचतो फांदी तुटून खाली तो तिला वर खेचतो आणि ती त्याच्या अंगावर पडते वाव पण तिचं वजन काय फुलासारखी हलकी रे तिचे बाल फुल बिखरलेले तिथे साईडला करते आणि साहिल मेस्मराइज होतो इतका सुंदर चेहरा करिश्मा तिचं नाव तो तिचे 3-4 फोटो काढतो ती लाजते ती म्हणते थँक्यू आणि निघून जाते एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो आणि ती लगेच निघून जाते याला काय लॉजिक आहे रे स्पिलबर्ग गपना लॉजिक नाही आहे मॅजिक आहे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.